पण मग यांनी आमच्या दोघांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली, त्याच काय? गैरसमज होता आयडे. गैरसमज बोलायला वय आयडे, गैरसमजच होता. कुणीतरी घडवून आणलेला. ज्या दिवशी पोलिसात तक्रार झाली त्या दिवशी सकाळी नित्या मॅडम नागपंचमीचा पत्रा शोधत होत्या. अर्पण मग ती पोलिसात दिलेलं त्याच्यावर यांची सही होती ना? होती की नाही? खोटी होती. नित्या मॅडमने तक्रार केलीच नव्हती. वय म्हणूनच तू त्यांना घरात परत घेऊन आलास. आणि तुझं प्रेम बी आहे ना नित्या मॅडम वर? पण मग राजा, म्हणजे त्या घटस्फोटाच्या कागदावर मी तुझी सही घेतली, कारण या तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझ्या आयुष्यात संकटांची बाळ सुरू झाली. माझ्या लेकरावर कोणती मी संकट नकोच मला, म्हणून या नकोच मला. हे आयडे, ती संकट काय येत आहेत, कुणामुळे येत आहेत मला माहित नाही. पण मला एवढंच माहिती आहे की प्रत्येक संकटातून नित्या मॅडमनेच मला वाचवलं आहे. नित्या मॅडम, मला माफ कर. आई प्लीज असं नका बोलू. तुम्ही मला आई सारख्या आहात. तुम्ही हात जोडायचे नाही, मायेने हात डोक्यावरून फिरवायचा. आमच्या तुम्ही कधी सांगितलं की या सया तुम्ही तुम्ही माझ्या सावरीसाठी केल्यात? आपल्या माणसांसाठी केलेलं कर्तव्य असं कोणी सांगतं का? राजा, अरे काय केलंस तू? म्हणजे? म्हणजे अरे यांना तू असंच घरात घेऊन आलास? त्याच्या आदव घराच्या सून आहेत. ते त्यांनी त्यांच्या वागण्यातनं दाखवून दिलंय. मग त्याच गृहप्रवेश नको का व्हायला? आयडे, म्हणजे तू नित्या मॅडमचा सून म्हणून स्वीकार केलास? अग घरची लक्ष्मी आहेत त्या. पण त्या मानानच यायला पाहिजेत घरात. राजा, तुझ्या जन्मानंतर तू एकच चांगलं काम केलंस आणि ते म्हणजे यांच्याशी लग्न केलंस. अग करणारच ते, कारण त्याच प्रेम आहे ना नित्या मॅडम वर. अग होय माझे माय, माझं प्रेम आहे नित्या मॅडम वर. आय लव्ह हर.